शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, जय श्री राम। भारत माता की, भारत माता की। हिंद विश्व राज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या विजय संकल्प मेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले मुंबईचे अध्यक्ष आमदार आशिष शेलारजी, मंत्री मंगलप्रभात लोढाजी, अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, आपले लोकप्रिय उमेदवार किरण शेलारजी, प्रवीण दरेकरजी, अतुल भातकळकरजी, सुनील राणेजी, योगेश सागरजी, कालिदास कोळंबकरजी, अमित साटमजी, गोपाळ शेट्टीजी, मनोज कोटकजी, भाई गिरकरजी, तमिल सेल्वनजी, विद्याताई ठाकूर, मनीषाताई चौधरी, परागभाई शाह, राजन सिंगजी, निलेश राणेजी, मिहिर कोटेचाजी, पराग अळवणीजी, भारतीताई लवेकर, प्रसाद लाडजी, प्रकाश मेहताजी, राज पुरोहितजी, मधु चव्हाणजी, संजय उपाध्यायजी, या ठिकाणी उपस्थित किरीट सोमय्याजी, शायनाजी, सर्वच उपस्थित प्रमुख पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आपले अध्यक्ष शेलारजींचं भाषण ऐकल्यानंतर आपण उमेदवार शेलार का निवडला हे आपल्या लक्षात आलंच असेल। जिथे आशिष शेलारजी त्या ठिकाणी विजय पक्का आहे। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे, किरण शेलार यांच्यासारखा एक अतिशय तरुण आणि संघर्षातनं उभा राहिलेला, ज्याला संघर्षही समजतो, संघटनही समजतं आणि विचारांची बैठक पक्की आहे, अशा प्रकारचा एक युवा उमेदवार आपल्याला मिळाला। मगाशी आशिषजींनी त्यांचं वर्णन केलं, मुंबईच्या चाळीमध्ये जन्मलेला पक्का मुंबईकर म्हणजे किरण शेलार, आजही ज्याचे माता पिता मुंबईच्या बीडीडी साईतच राहतात असा किरण शेलार सामान्य मुंबईकरांचे दुःख आणि त्यांच्या संवेदना समजणारा असा उमेदवार म्हणजे किरण शेलार। आणि त्याच वेळी विचारांची मांडणी अतिशय पक्की असलेला किरण शेलार, की जो खऱ्या अर्थानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रवादाच्या विचारातनं तयार होत होत विविध प्रकारची परिवारातली कामं करत, विविध जबाबदाऱ्या सांभाळत, पत्रकार म्हणून काम करत असताना, वेगवेगळ्या संधी असताना देखील तरुण भारत चालवायचा सांगितल्यानंतर संपादक म्हणून अतिशय यशस्वीपणे तरुण भारत चालवत आपली मतं, आपले विचार हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणारे किरण शेलार, खरं म्हणजे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना या गोष्टीचा आनंद झाला पाहिजे की अगदी आपल्यातलाच एक कार्यकर्ता आज उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे लढतो। आणि मला विश्वास आहे की या लढाईमध्ये कार्यकर्ते कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहतील। खरं म्हणजे मुंबई भारतीय जनता पक्षाचं आणि मुंबईच्या कार्यकर्त्यांचं मी विशेष अभिनंदन करू इच्छितो की नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये आपल्या महायुतीला तुमच्यामुळे मुंबईमध्ये महाविकास आघाडीपेक्षा 2 लाख मतं जास्त मिळाली। महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने 2 लाख मतं कमी मिळाली, पण मुंबईकरांनी मात्र त्या ठिकाणी एकूण जर आपण गणित बघितलं
तर महायुतीला मुंबईकरांनी 26 लाख मतं दिली आणि महाविकास आघाडीला 24 लाख मतं दिली, म्हणजे 2 लाख मतं आपल्याला जास्त मिळाली। ही गोष्ट खरी आहे की निवडणुकांमध्ये शेवटी कधी कधी अरिथमॅटिक वेगळं होतं आणि ते वेगळं अरिथमॅटिक झाल्यामुळे आपल्या 2 जागा आल्या, त्यांच्या 4 जागा आल्या, पण त्यांच्या 4 जागा कुठून आल्या हे जर आपण सगळ्यांनी नीट बघितलं तर आपल्या लक्षात येईल। आम मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी त्यांना मतदान केलेलं नाही। आमच्या मुंबईमध्ये असलेल्या 4 पिढ्या मुंबईकर असलेल्या आमच्या उत्तर भारतीयांनी त्यांना मतदान केलेलं नाही। त्यांना नेमकं कुठनं मतदान मिळालेलं आहे हे जर आपण सगळ्यांनी नीट बघितलं तर लक्षात येईल। गेले 4 महिने ज्यांचे पाय ते पकडत होते, गेले 4 महिने ज्यांच्या खातर त्यांनी हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो म्हणणं सोडलं होतं आणि गेले 1.5 वर्ष ज्यांच्या करता त्यांनी बाळासाहेबांचं नाव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वरनं जनाब बाळासाहेब ठाकरे केलं होतं, केवळ त्यांच्याच मतांवर त्यांनी हे अरिथमॅटिक जिंकलं आहे। पण हे विधानसभेतही चालणार नाही, हे महानगरपालिकेतही चालणार नाही आणि हे विधान परिषदेतही चालणार नाही। मला पूर्ण विश्वास आहे मुंबईकरांनी हे दाखवून दिलंय की मुंबईकरांचा विश्वास हा केवळ आणि केवळ नरेंद्र मोदीजींवर आहे आणि भरभरून मतं आपल्याला मिळाली आहेत। अन्यथा वरळी सारख्या मतदारसंघामध्ये केवळ 6 हजारांचा लीड हा शिवसेनेला मिळणं की ज्या ठिकाणी स्वतः आदित्य ठाकरे तर आहेतच पण आदित्य ठाकरेंना आमदार बनवण्याकरता 2 अजून आमदार ज्या वरळीमध्ये त्यांनी तयार केले त्या ठिकाणी केवळ 6 हजार मतांचा लीड हे क्लिअर इंडिकेटर आहे, हे क्लिअर इंडिकेटर आहे, हे थर्मामीटर आहे, टेम्परेचर कुठे आहे हे आपल्याला निश्चितपणे लक्षात येत आहे। त्यामुळे आपल्याला काळजी करण्याचं कारण नाहीये। महाराष्ट्रातही पॉलिटिकल अरिथमॅटिक थोडं आपल्या विरोधात गेलं हे खरं आहे पण मतांमध्ये कुठेही कमतरता आलेली नाही। आपल्याला 43.6% आहे, त्यांना 43.9% आहे, 0.30 एवढा टक्का हा डिफरन्स आहे आणि तेवढ्या डिफरन्समुळे आपल्याला त्या ठिकाणी बऱ्याच जागा त्या ठिकाणी त्या जागांना मुकावं लागलं आणि आपल्याला त्यांना एक विजय मिळाला अशा प्रकारचा आभास त्यांना तयार करता आलाय। खरं म्हणजे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 13 जागा आपल्या अशा आहेत भारतीय जनता पक्षाच्या 13 जागा की ज्या 4% कमी मतांनी आपण हारलो आहोत, 2000, 4000, 9000, 16000 अशा जागा हरलेलो आहोत। पण ठीक आहे, हार जीत ही होत असते, जो जिंकला त्याला शुभेच्छा आहे। आपल्याला अटलजींनी सांगितलं होतं क्या हार में क्या जीत में किंचित नहीं विचलित में जीवन के संघर्ष पथ पर ये भी सही वो भी सही। जे मिळालं ते घेऊन पुढे जाणारे लोक आपण आहोत आणि मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की ज्या पक्षाला एकेकाळी हिणवलं होतं की पर्याय पर्याय म्हणतात कोण, ज्यांचे लोकसभेत निवडून आले 2, त्या पक्षाच्या नेत्यांनी रेकॉर्ड केला आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनणारे आपले मोदीजी आहेत। कधी कधी मेरिटमध्ये पास होणारा मुलगा हा डिस्टिंक्शन घेऊन 75-80% मिळाले तरी देखील लोकांना असं वाटतं मेरिटचा मुलगा होता आणि जो 35% पास होत होता त्याला 40% मिळाले तर लोक त्याची हत्तीवर नवरात काढू लागलेले आहेत। अरे बाबा, या देशामध्ये संपूर्ण इंडी आघाडी मिळून संपूर्ण इंडी आघाडी जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा एकट्या मोदीजींच्या नेतृत्वातल्या भाजपला मिळाल्या। आणि जे मी सांगितलं की आपली लढाई
ही इंडिया आघाडीशी नव्हती, आपली लढाई फेक नरेटिव्हशी होती. ज्या ठिकाणी आपण कमी पडलो त्या ठिकाणी आपण इंडिया आघाडीशी हारलेलो नाही, त्या ठिकाणी फेक नरेटिव्हमुळे आपण कमी पडलो आहे. देशभरामध्ये 76 जागा अशा आहेत, 76 की ज्या जागा अतिशय कमी फरकाने आपण त्या ठिकाणी हरलो. कारण हा जो फेक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता, संविधान बदलणार जी कधीही आपली मनशाही नव्हती, असूही शकत नाही, करताही येत नाही, किंबहुना संविधानाला संपूर्ण देशात लागू करणारे नरेंद्र मोदीजी होते. 75 वर्ष भारताचं संविधान हे जम्मू काश्मीरमध्ये लागू नव्हतं, ते जम्मू काश्मीरमध्ये देखील लागू करणारे मोदीजी होते. पण तरी देखील एक फेक नरेटिव्ह तयार केला आणि यावेळेस फेक नरेटिव्ह फॅक्टरीला आपण कदाचित सोशल मीडियावर तेवढ्या ताकदीनं उत्तर देऊ शकलो नाही किंवा त्याचं एवढं डॅमेज होत आहे हे आपल्या लक्षात आलं नाही. आणि त्याचा एक परिणाम आपल्याला हा दिसला की ज्यातनं या 76 सीटा किंवा महाराष्ट्रातल्या 13 सीटा या आपण कमी मतांनी कमी फरकाने हारलो. त्यामुळे काही लोक त्या ठिकाणी डमरू वाजवत आहेत, काही लोक छात्या बडवत आहेत आनंदाने. त्या सगळ्यांना मी एक सांगून देऊ इच्छितो की फेक नरेटिव्ह एकदा चालतो तो काही वारंवार चालत नाही. वी विल बाउन्स बॅक. इन महाराष्ट्रामध्ये येस वी आर डाऊन बट वी आर नॉट आउट. पूर्ण ताकदीने. आणि मुंबईच्या निकालाचं तर अशी जी विश्लेषण केल्यानंतर मी आज सांगतो, विधानसभेतही आपण मागच्या वेळेसपेक्षा जास्त जागा घेऊ आणि महानगरपालिकेची निवडणूक कधी होऊ दे, कधी महानगरपालिकेवर मुंबईचा आपला भगवा फडकणार म्हणजे फडकणारच. मुंबईच्या कार्यकर्त्यांनी हे दाखवून दिलं की विपरीत परिस्थिती आणि फेक नरेटिव्ह मध्ये देखील आम्ही आमचा गड राखू शकतो. आणि म्हणून आता मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता पक्षाचं काम हे मुंबईमध्ये खालपर्यंत रुळलंय, ते खालपर्यंत गेलंय, आता आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही आहे. पण हे सगळं होत असताना एक गोष्ट मला निश्चितपणे सांगायची आहे की शेवटी निवडणुकीमध्ये कॉम्प्लेसन्सी असणं, आपण जिंकणारच आहोत मग थोडं कमी काम केलं तर चालतं अशा प्रकारची भावना तयार होणं, किंवा काही चमकेश नेते तयार होणं, या गोष्टी जिंकलो तरी आणि हारलो तरी टाळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मला विश्वास आहे, बघा खरं सांगतो, नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची पारख कधी होते, ती तेव्हा होते जेव्हा आपण जागा हारतो. जिंकतो त्यावेळेस पारख होत नाही, जेव्हा आपण हारतो त्यावेळी खरी पारख त्यांची होत असते. आणि मला असं वाटतं की निश्चितपणे 2019 जेव्हा सरकार गेलं, सगळे पूर्ण विजय मिळवून देखील सरकार गेलं, त्याही वेळेस अनेक नेत्यांची कार्यकर्त्यांची पारख झाली. आताही देशात तर आपण सरकार बनवलं, अनेक राज्यांमध्ये बनवलं, पण शेवटी बघा आपली परिस्थिती मान्सून सारखीच आहे. जिथे पाऊस पाहिजे तिथे थोडा कमी पडलाय, पण जिथे अपेक्षा नव्हती त्या ओरिसामध्ये पाऊस पडला. आणि काय पाऊस पडला बघा, डायरेक्ट मध्य प्रदेश तर आहेच, ते आपलं काय की, पण ओरिसा आहे, आंध्र प्रदेशमध्ये ठीक आहे चंद्राबाबूंच्या नेतृत्वात असेल, पण चंद्राबाबूंच्या नेतृत्वाला ज्या क्षणी भाजपची जोड मिळाली त्या क्षणी उलट झालं. उलट फेर कशाला म्हणतात, देशात झालं तो उलट फेर नाही आहे.
आंध्र प्रदेशात जे झालं तो उलटफेर आहे. आपण बघितलं असेल देशाच्या चार राज्यांमध्ये अपेक्षा अनुरूप आपला निकाल आलेला आहे, चार राज्यात केवळ. त्या चार राज्यात अपेक्षा अनुरूप जर निकाल आला असता तर मला असं वाटतं की छात्या बडवणारे वेगळ्या प्रकारे छात्या बडवत आपल्याला दिसले असते. पण मला असं वाटतं की इतिहासातनं नेहमी शिकायचं असतं, त्यात रमून बसायचं नसतं, इतिहासातनं शिकायचं असतं आणि पुढे जायचं असतं. आणि शिकून पुढे जाण्याची पहिली संधी कुठली, ती पहिली संधी ग्रॅज्युएट्स कॉन्स्टिट्युएन्सीचं पदवीधर मतदारसंघाची निवडणूक. आपण ज्यांना श्रद्धांजली दिली ते मधू देवळेकरजी, याच मतदारसंघातनं मुंबईच्या पदवीधर मतदारसंघातनं भारतीय जनता पक्षाचे आमदार होते. आपला हक्काचा मतदारसंघ हा मुंबई पदवीधर मतदारसंघ होता. कालांतराने तो आपण आपल्या मित्रपक्षांना दिला, ठीक आहे, मित्र होते मित्रांना दिला, पण आता गोल्डन अपॉर्च्युनिटी, सुवर्ण संधी आहे, जे आपलं आहे ते आपल्याकडे परत आणण्याची सुवर्ण संधी आहे. आणि मला या गोष्टीचा विश्वास आहे, कारण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सगळ्यात महत्वाचं काही असेल तर नोंदणी असते. आणि मी कार्यकर्त्यांचं आणि आमदारांचं मनापासून पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करेन की यावेळी मनावर घेऊन गेले वर्षभर ताकदीनं आपण नोंदणीला मागे लागलो. गेल्या चार पाच महिन्यात तर अतिशय चांगली नोंदणी केली. मी आज नावं घेणार नाही, पण काही आमदारांनी तर अतिशय उत्कृष्ट, किंवा काही पदाधिकाऱ्यांनी देखील अतिशय उत्कृष्ट नोंदणी ही त्या ठिकाणी केली. त्यामुळे नोंदणीच्या लढाईमध्ये पहिली लढाई आपण जिंकलो आहोत. आज या मतदारसंघामध्ये सर्वाधिक नोंदणी ही भारतीय जनता पक्षाची आहे. पण नुसती नोंदणी असून चालणार नाही, नोंदणी झाली आणि आपण प्रयत्नपूर्वक जी नोंदणी केली आहे ही काही रस्त्यावर बसून केलेली नोंदणी नाही आहे. विचारपूर्वक कुठे केली पाहिजे, कोणाची केली पाहिजे, अशा प्रकारे केलेली ती नोंदणी आहे. त्यामुळे तो मतदार हा जर पोलिंग स्टेशनवर गेला तर पहिला क्रमांक आपल्यालाच देणार आहे. पण त्याच्यामध्ये रायडर काय आहे, पोलिंग स्टेशनवर गेला तर ते असतं ना इन्शुरन्स, त्याच्याखाली एक रायडर असतं, तुम्हाला हे मिळेल ते मिळेल ते मिळेल, पण खाली एक रायडर असतं. तसं यातलं रायडर काय आहे, यातलं रायडर आहे त्याला पोलिंग स्टेशनपर्यंत नेणं. सुट्टीचा दिवस नाही, त्यात शिकला सवरलेला मतदार, शिकला सवरलेला चांगलाच असतो, पण कधी कधी आपल्याला उदासीनता पण दिसते, ठीक आहे मी नाही दिलं मत तर काय होईल. त्याच्यामुळे त्याला विनंती करून पोलिंग स्टेशनपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि म्हणून आता हा जो काही फेज आहे, या फेजमध्ये आपल्याला विधानसभा क्षेत्रशहा यादी मिळाली आहे, ती वॉर्डशहा यादी होईल. मनावर घेऊन मगाशी जे प्लॅनिंग सांगितलं की 25 मतांच्या मागे एक कार्यकर्ता, किंवा जे काही प्लॅनिंग ठरेल आपलं, त्या प्लॅनिंगमध्ये आपली जबाबदारी निभावणं, आणि तुमच्यापैकी जर एखाद्याला जबाबदारी मिळाली नाही तर तुम्ही ती मागून घ्या. आशिषजींना मागा, अतुलजींना मागा, किरणजींना मागा, आमदारांना मागा, कोणालाही मागा, पण मागून घ्या. ही निवडणूक मनावरही घ्यायची आहे आणि डोक्यावरही घ्यायची आहे. निवडणूक जर मनावर आणि डोक्यावर घेतली तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे इतके क्षमतावान आणि इतके ताकदवर आहेत की एवढी क्षमता आणि एवढी ताकद दुसऱ्या कोणाची नाही, हे मी अनेक निवडणुकांमध्ये अनुभवलेलं आहे. फक्त आपला प्रॉब्लेम काय आहे, आपला प्रॉब्लेम मला कोणीतरी सांगितलं तर मी करेन. नितीनजी नेहमी पडायचे सेल्फ स्टार्ट इंजिन, ते सेल्फ स्टार्ट इंजिन या निवडणुकीमध्ये सुरू करा. कारण मी सांगतो, फेक नरेटिव्हचे 12 वाजवायचे असतील, हा विजय हा एका विधान परिषदेचा विजय असणार आहे. त्यांनी काही सरकार बदलतं, काही वेगळं होतं, किंवा सरकारमध्ये खूप ऍडिशन होतं असं नाही आहे, पण हा विजय
फेक नरेटिव्ह मात्र या ठिकाणी पूर्णपणे संपेल आणि फेक नरेटिव्हचा पराजय करण्याकरता हा विजय अत्यंत आवश्यक आहे. मुंबईमध्ये एक नवीन वाटचाल, एक नवीन इतिहास आपल्याला या विजयातनं घडवायचा आहे आणि भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी निवडून आणू शकते अशा प्रकारचा नरेटिव्ह हा या ठिकाणी आपल्याला इस्टॅब्लिश करायचा आहे. आणि म्हणून मी तुमचा अधिक वेळ घेणार नाही, पण मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून आपला जो मेनिफेस्टो आहे तो त्या मेनिफेस्टोला त्याच्यापर्यंत पोहोचवणे आणि त्याला पाठीमागे लागून आपल्या पोलिंग स्टेशनला आणणे एवढं काम जर आपण केलं तर मला निश्चित विश्वास आहे की पुन्हा एकदा अनेक वर्षांच्या नंतर, कारण आपण लढवलीच नाही त्यामुळे अनेक वर्षांच्या नंतर मुंबई पदवीधर मतदारसंघातला आमदार हा भारतीय जनता पक्षाचा असेल. आमचे तमिळ सेल्वन दरवेळी हार घेऊन येतात, एवढा मोठा हार मी त्यांना सांगतो की असा हार तुम्ही तयार ठेवा, आपण जेव्हा जिंकू तेव्हा तो हार घालू. आता जिंकतपर्यंत हार नाही, फुलं नाही, आता सगळ्यांना काम करायचं आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा आमदार हा पुन्हा एकदा आपण सगळे मिळून निवडून आणू एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.